मूळ व सत्य व पवित्र शास्त्रातील इतिहास व भविष्यवचने. इंट्रोडक्शन द ओरिजिनल अँड द ट्रू हिस्ट्री ऑफ द यरुशलेम टेम्पल अँड होल स्क्रिप्चर्स हिस्ट्री अँड फ्युचर वर्ड्स. पवित्र शास्त्रातील मूळ इतिहासानुसार हे तीनचे मंदिर नसून तिसरे मंदिर नसून हे चौथे मंदिर मानले जाईल. According to the original Holy Scriptures history, there are only 3 temples. Now 4 temples will be built. एक यहवे करिता वेदी बांधून प्रार्थना करीत होते. For Yahweh built the altar and prayer. दोन यहवे ने मोशेला सांगितलेले पहिले निवास मंडप मंदिर. Number 2, Yahweh said to Moses first tabernacle temple. तीन दुसरे मंदिर शलमोनाने बांधले एलोहिमचे घर म्हणून. Third, second temples built the Solomon house Elohim. Number 4, built by the Erubabel, this third temple, house of Elohim. Number 5, the temple built by the Erubabel fell in the disaster as and repair by the Herod. सहा महासंकट काळातील हे चौथे मंदिर खोट्या मसीहा करता बांधले जाईल. नंबर 6, ड्यूरिंग द ग्रेट ट्रिब्युलेशन दिस फोर्थ टेम्पल विल बी बिल्ट फॉर द फॉल्स मसीहा. पवित्र शास्त्रातील वचनानुसार वेदी उपासनेचे ठिकाण आणि यरुशलेम मंदिराच्या बाबतीत सत्य व तपशील. अकॉर्डिंग टू द होली स्क्रिप्चर्स द अल्टर्स अँड द प्लेसेस ऑफ वर्शिप अँड द ओरिजिनल ट्रू डिटेल अबाउट द यरुशलेम टेम्पल. अनुक्रमे नंबर 1, जे काही की ओळख सर्वात पहिले ठिकाण. अर्लिएस्ट प्लेस कालावधी ख्रिस्तापूर्वी BC. वर्णन वेदीच्या द्वारे उपासना व अर्पण करणे. डिस्क्रिप्शन द वर्शिप अँड द मेकिंग ऑफरिंग दोज द अल्टर. कायन व हबेल आणि एदेन बागेच्या बाहेर. Cain and Abel's outside the Garden of Eden. उत्पत्ति 4:1-7 वचन. Genesis chapter 4 verses 1. शेत व अनोश यांच्या काळातील जे काही की लोक यहवे हे नाव घेऊन प्रार्थना करू लागले. People of the time of the Seth and Enosh started the praying with the name of Yahweh. उत्पत्ति 4:26 वचन. Genesis chapter 4 and verse 26. अब्राहमाने बेथेल येथील जे काही यहवे करिता वेदी बांधली आणि यहवेचे नाव घेऊन प्रार्थना केली. अब्राहम बिल्ट एन अल्टर द यहवे द बेथेल एंड द प्रेयर इन द नेम ऑफ यहवे. उत्पत्ति 12:8 वचन. Genesis chapter 12 verses 8. इसाकाने वेदी बांधली ते यहवेचे नाव घेऊन प्रार्थना केली. इसाक बिल्ट द अल्टर एंड द प्रेयर इन द नेम ऑफ यहवे. उत्पत्ति 26:25 वचन. Genesis chapter 26 verse 25. याकोबाने वेदी बांधली व तिचे एल एलोहो इस्रायल असे ठेवले. Jacob built an altar naming the El Yodohi Israel. उत्पत्ति 33:20 वचन. Genesis chapter 33 verse 20. मोशेने डोंगराच्या पायथ्यास वेदी बांधली. जो करार यहवे बरोबर केला त्यावर अर्पण करून रक्तसिंग पडले. Moses built the altar at the foot of the mountain made his covenant with the Yahweh, offered a sacrifice and sprinkled blood on it. निर्गम 24:3-8 वचन. Exodus chapter 24 verse 3-8. जुन्या करारातील अशा प्रकारे वेदी तयार करून वेदीवर अर्पण करणे केलेले उपासना केली जात होती. इन द ओल्डन टाइम्स वर्शिप वॉज डन बाय द प्रिपेरिंग एन अल्टर लाइक दिस एंड द ऑफरिंग इट ऑन द अल्टर. अनुक्रमिक नंबर 2. सिरियल नंबर 2. निवास मंडप फिरते मंदिर. ट्रिबंकल्स मूविंग द टेम्पल. ख्रिस्तापूर्वी 1444. बिफोर द क्राइस्ट 1444. नाबाद व अबे बहुन भ्रष्ट केले. करप्टेड फ्रॉम द नादाब अँड अबी. निर्गम 25-30 अध्याय. एक्सोडस चॅप्टर 25-30. 35:30 वचने. 35 चॅप्टर वर्से 30. लेवी 10:1-7 वचन. लेवी चॅप्टर 10 वर्सेस 1-7. मोशेने तयार करून घेतलेले निवास मंडप हे मंदिर स्थलांतर होत होते. द ट्रिबंकल्स बिल्ड बाय द मोसेस द टेम्पल वॉज मूव्हिंग. दिस अनुक्रम 3. सिरियल नंबर 3. ख्रिस्तापूर्वी 966-586. Before the Christ 966 to 586.
सलमोनाने बांधलेले हे मंदिर 7 वर्ष लागले. सलमोन टेम्पल इज अ टोटल बिल्ड बाय इट लाइक इट टुक इन 7 इयर्स. पहिले राजे 6 अध्याय 37-38 वचन. फर्स्ट किंग चॅप्टर 6 वर्सेस 37-38. दाविदाने योजना केली. डेव्हिड मेड अ प्लॅन. यावे एलोहिमने घर बांधून सलमोनाने एलोनचे यावे एलोहिमचे घर म्हणून सलमोनाने बांधले. सलोम बिल्ट दिस एज अ हाऊस ऑफ द एलोहिम. नबूकदनेस्सरने ते नष्ट करून ख्रिस्तापूर्वी 587-607 मध्ये नष्ट केले. डिस्ट्रॉय बाय द नबूकदनेस्सर 587-607 BC. दुसरे शमूएल 7:1-29. सेकंड शमूएल चॅप्टर 17:1-29. पहिले राजे 8:1-66. फर्स्ट किंग्स इज अ चॅप्टर 8:1-66. यिर्मयाह 32:28-44. यिर्मयाह चॅप्टर 32:28. एज्रा चॅप्टर 6:1-22. अनुक्रमे नंबर 4. सीरियल नंबर 4. युरुबाबेलने बांधलेला नवीन पाया घालून ख्रिस्तापूर्वी 537 मध्ये घातला. व तटाचा जुना उद्धार ख्रिस्तापूर्वी 445-443 मध्ये केला. Zerubbabel's temple's foundation of the new temple CB 538 and the boundary all was the restored between. मंदिर बांधण्याचे फरमान पारसचा राजा करोश याने ख्रिस्तापूर्वी 538 मध्ये दिला होता. And the boundary all is restored between. मंदिर हे ख्रिस्तापूर्वी 491 मध्ये पूर्ण बांधून झाले हे पाहास मिळते. Completed in the 491 BC. This can be seen total 46 years. 46 वर्ष झाले लागले. Total 46 years. दुसरे यहोवा विशावचन. John chapter 2:20. ख्रिस्तापूर्वी 516-169. BC 516-169. यरुबाबेल इज्रिया नेहमिया व इतर सेवक वर्गानी आणि वडील जनांनी पुन्हा बांधले. Zerubbabel, Ezra, Nehemiah and other servants, class and the elder rebuilt. Ezra 6:1-22, 3:1-8 व 4:1-14. Ezra chapter 6:1-20, chapter 3:1-8 and 4:1-24. हे मंदिर एक्टोऑक्स एपिफेनिसने डुकराचे अर्पण करून मंदिर भ्रष्ट केले आणि देव म्हणून पूजा करून घेतली. द टेम्पल्स एंटीऑक्स एपिसेसस विथ द offering of the pig they corrupted it. Maccabi 1:21-49 व पहिले मक्काबी 1:21-46 and 4:36-38 वचन. फर्स्ट मक्काबी चॅप्टर 1:21 and 4:49. फर्स्ट मक्काबी चॅप्टर 21:46. चॅप्टर 4:36-38. मंदिर बांधलेले नव्हते. बायबलच्या इतिहासानुसार हे दुसरे मंदिर बांधलेले असे म्हणून घेऊ शकत नाही. यरुबाबेलने बांधलेले मंदिर हे दुसरे मंदिर आहे. हेरोस टेम्पल्स हेरोद डिड नॉट बिल्ड द टेम्पल फ्रॉम द फाउंडेशन अकॉर्डिंग टू द बिब्लिकल हिस्ट्री. दिस कॅनॉट बी टेकन एज द सेकंड टेम्पल बिल्ड. द टेम्पल बिल्ड बाय द यरुबाबेल सेकंड. ख्रिस्तापूर्वी 21-19 BC 21-19. यरुबाबेलने बांधलेल्या मंदिराचे काय भाग पडलेले होते ते महान हेरोदाने फक्त दुरुस्ती केली. A portion of the temple built by the Zerubbabel had fallen down. It was the only just repair by Herod the Great. पुन्हा अदोनाय यीशू मसीहाने इसवीसन 27-30 मध्ये ह्या मंदिराच्या विनाशाचे भविष्य केले. नेक्स्ट अदोनाय यीशू द मसीहा एडी 27-30. मत्तय 23:37-39, 24:1-2, मार्क 13:1-2, लूक 19:41-44. Matthew chapter 33 verses 37-39, chapter 24 verses 1 to
Mark 13 chapter verses 1 to Luke chapter 19 verses 41 to 42 and chapter 21 verses 5 and 6. आणि अवघ्या 40 वर्षांनंतर रोमचा सेनापती टायटस याने येरुशलेम नगर मंदिर संपूर्ण नष्ट केले व मंदिराच्या दगडावर दगड न ठेवता ते संपूर्ण जमीनदोस्त केले. And just 40 years later the Roman general Titus completely destroyed the city of the Jerusalem and the temple without the living stone upon stone of the temple it was the completely razed in the ground. येथे यरुशलेम मंदिराचे नाव अस्तित्व समाप्त झाले म्हणजे इसवी सन 67 मध्ये. Here there's a name and the extensions of the Jerusalem temple ended that is in AD 67 and 30. हेरोदाने जे दुसरे मंदिर काही ठिकाणी पडलेले होते त्याची पूर्ती दुरुस्ती करून मंदिर व राजवाडा बांधला व इसवी सन 39 ते इसवी सनापूर्वी 39 ते 40 पासून हेरोद द सेकंड टेम्पल फॉर द लेइंग द सेम प्लेसेस इट वॉज द रेस्टोर्ड अँड द टेम्पल अँड द प्लेसेस वेर बिल्ड एडी प्रिव्हियसली फ्रॉम द 40 अँड 39. जागतिक इतिहास यहुदी व रोमन लोकांमध्ये जे युद्ध झाले त्याबद्दलचा इतिहास. वर्ल्ड हिस्ट्री इज अ वॉर बिटवीन द ज्यूज अँड द रोमन. योसेफ इतिहासकाराने काराचा लेख. आर्टिकल बाय द जोसेफ इज अ हिस्टोरियन. रोमचा सेनापती टायटस याने इसवी सन 69 ते 70 मध्ये यरुशलेम नगर व मंदिर संपूर्ण जाळून नष्ट केले. Roman general Titus in the 69 to 70 AD completely burned down the city of the Jerusalem and the temple. इसवी सन 114 मध्ये नंतर यरुशलेम मंदिराचे अवशेष संपूर्ण नष्ट करून रोमन सैन्याने मुख्यालय तिथे बांधले. In the 114 AD the return of the temple of the Jerusalem with the latter completely destroyed. इथे जवळजवळ 4,000 ते 5,000 सैनिक राहत होते. Making use of the 4,000 Roman army. Trajan che jagah hai ki ulpal library isvisan 114 biblical upalabdha he Roman grantha madhe hote. 148 years the of the temple of the Jerusalem were the completely destroyed making in the headquarters of the Roman army around the 4,000-5,000 soldiers were the staying there. जागतिक इतिहासाची ही नोंद. दुसरी वर्ल्ड हिस्ट्री द रेकॉर्ड. अलेक्सा मशीद व रॉक मशीद घुमट हे इसवी सन 661 ते 680 मध्ये यरुशलेमच्या मूळ मंदिराच्या जागेमध्ये बांधले. अलेक्सा द मॉस्क्यूस अँड द डोम अँड द रेप मॅस्कुस बिल्ट इन द एडी 661 टू 680 बिल्ड बाय द ओरिजिनल साइट ऑफ द यरुशलेम टेम्पल. इसवी सन 2024 मधील सध्याचे यरुशलेम मंदिर आणि मंदिराच्या जागेवर ह्या दोन्ही मशिदी. इन इज एडी 2024 द प्रेझेंट सिटी ऑफ यरुशलेम अँड द साइट ऑफ द टेम्पल बोथ द विच आर द मॉस्क्यूस. अनुक्रमणवरचा 6 नवीन करारातील मंदिर. सीरियल नंबर 6 द टेम्पल इन द न्यू टेस्टामेंट. वर्तमान काळातील प्रेझेंट टाइम्स विश्वासणाऱ्यांच्या आत्म्यामध्ये म्हणजे अंतकरणाने हे आहे. इट इज द स्पिरिट हर्ट ऑफ द बिलीवर्स. येशू मसीहाचे द्वितीय आगमन होईपर्यंत हे अदोनायचे पवित्र मंदिर आहे. इन द होली टेम्पल ऑफ द अदोनाय अंटिल द सेकंड कमिंग ऑफ यरुशलेम मसीहा. पहिले करिंथ 6:19-20. First Corinthians chapter 6 verses 19-20. दुसरे करिंथ 6:16-18. Second Corinthians chapter 6 verses 16-18. अनुक्रमण नंबर 6. श्रेल नंबर 6. 7. श्रेल नंबर 7. मसीहा विरोधकाचे मंदिर. एंटी मसीहास टेम्पल. प्रगटीकरण 1:1-2. Revelation chapter 11 verses 1-2. महासंकट काळातील. The tribulation period. जे आता पुन्हा यरुशलेम मंदिर बांधण्यात येईल तेच मसीहा विरोधी याचे मंदिर आहे. हे भ्रष्ट केले जाणार स्वतः मसीहा विरोधी देव म्हणून त्या मंदिरामध्ये बसून जगावर सत्ता चालवेल हे महासंकट काळाच्या शेवटी संपूर्ण नष्ट केले जाईल. विच शॉल नाउ अगेन बी बिल्ट इन द यरुशलेम दॅट इज द टेम्पल ऑफ द अँटी मसीहा द सिटिंग विथ द करप्टेड अँटी मसीहा हिमसेल्फ इन दॅट टेम्पल कॉलिंग हिमसेल्फ गॉड ruled this world it will be completely destroyed at the end of the tribulation. Daniel 9:2 vachan
Daniel chapter 9 verses 2 and 27. Matthew 24 samadhya 15 vachan. Matthew chapter 24 verses 15. Dusre Thessalonians dusra adhyay 4th vachan. Second Thessalonians chapter 2 verses 4. Prakatikaran 17th adhyay 8th vachan. Revelation chapter 17 verses 8. Anukramay numbers 8. Sri number 8. Ezekiel's mandir. Ezekiel's temple. Sahasra varsha rajyacha kal. The millennium. Ezekiel sandeshtyacha drushtantamadhye pahilele masihyache sahasra varshache rajyacha kal ha adhyatmik mandir bandhlele jail. The prophet Ezekiel saw in the vision kingdom period. Ezekiel 41 adhyay Zakharia 6th adhyay 12th vachan. Ezekiel chapter 14 and 41 of the Zechariah chapter 6 verse 12 and 13. Anukram number 9. Serial number 9. या अदोनायच्या सानिध्यातील अदोनायचं प्रॉक्सिमिटी सार्वकालिक राज्य इंटरनल द किंगडम सर्वात महान आध्यात्मिक मंदिर अदोनायच्या सर्व सत्ताधारी एलोहिम आणि कोकणा हे त्याचे मंदिर द ग्रेटेस्ट स्पिरिच्युअल टेम्पल अदोनाय स्वर्गीन अँड एलोहिम अँड द लॅम इन द देअर द टेम्पल यशया 65 अध्याय 17 ते 25 यशया चॅप्टर 65 वर्सेस 70 टू 25 66 अध्याय 20 ते 23 चॅप्टर 66 वर्सेस 20 टू 23 प्रकटीकरण 21 अध्याय 1 ते 27 रेव्हल्युशन चॅप्टर 21 वर्सेस 1 टू 27 प्रकटीकरण 22 अध्याय 1 ते 5 रेव्हल्युशन चॅप्टर 22 वर्सेस 1 टू 5 एक जुन्या करणाच्या सुरुवातीस वेदी हा सर्वात पहिला शब्द पाहास मिळतो द व्हेरी फर्स्ट वर्ल्ड अल्टर अपीयर्स इन द बिगिनिंग ऑफ द ओल्ड टेस्टामेंट दोन मोशेच्या वेळेस एलोहिमचे निवास मंडप हा दुसरा शब्द पाहास मिळतो सेकंड वर्स फॉर द डेव्हलिंग द टेम्परेकल ऑफ एलोहिम इज फाउंड इन द टाइम ऑफ मोसेस तीन चर्मोन व यरुबाबेल आणि येशो मसीहाच्या वेळेचे एलोहिमचे घर हे तिसरा शब्द पाहास मिळतो द थर्ड वर्स हाऊस ऑफ एलोहिम अपीयर्स अंटिल द टाइम ऑफ द सोलोमन अँड यरुबाबेल अँड येशुवा द मसीहा चार एलोहिमचे मंदिर हा शब्द जुन्या करणातील काही थोडक्या संदेशाच्या ग्रंथात शब्द पाहायला मिळतो नंबर 4 द टर्म एज द टेम्पल ऑफ द एलोहिम अपीयर्स इन द रायटिंग ऑफ सम ऑफ द मायनर प्रोफेट्स ऑफ द ओल्ड टेस्टामेंट हे दोन मुख्य प्रश्न व त्यामधून निघणारे अनेक प्रश्न पुढे आहे दीज आर टू इम्पॉर्टंट मेन क्वेश्चन्स अँड द मेनी सब क्वेश्चन्स अराइजिंग फ्रॉम देम फॉलो एक येरुशलेम हे पुन्हा मंदिर बांधले जाणे जरुरीचे आहे काय नंबर 1 इट इज द नेसेसरी फॉर द इस्रायल टू रिबिल्ड द टेम्पल इन द येरुशलेम दोन मंदिरामध्ये वेदी अर्पण करण्याची जरूरत आहे काय नंबर 2 इट इज द नेसेसरी ऑफ द ऑफर अँड ऑफरिंग ऑन द अल्टर इन द टेम्पल या दोन प्रश्नाच्या बाबतीत पवित्र शास्त्रातील वचन काय सांगतात व्हॉट डू द होल स्क्रिप्चर्स से अबाउट दिस द टू क्वेश्चन याचा अभ्यास करणे महत्त्वाचे जरुरीचे आहे इट इज इम्पॉर्टंट अँड द नेसेसरी टू द स्टडी दिस If used from the history of the Holy Scripture Temple, पवित्र शास्त्राच्या इतिहासामधून पाहिले तर हे चौथे मंदिर होईल इफ यू व्यूज फ्रॉम द हिस्ट्री ऑफ द होली स्क्रिप्चर द टेम्पल विल बी द फोर्थ पहिले मंदिर मोशेने कनाताचे बांधले द फर्स्ट टेम्पल वॉज बिल्ट बाय द मोसेस एट द टेम्पलियम क्लोथ व त्यावेळेस यावेने मोशेला सांगितलेल्या नुसार अर्पण करण्यात आले अँड द टाइम द ऑफरिंग वॉज द मेड इन द यहोवे He had told Moses dusre mandir paya khodun navin mandir Salmonane bandle hote the second temple the new temple or the built by the Solomon with the foundation dug ani Moshe ne sangitlelya niyama nusar arpana he karnat ale hote and the offering was the made at the Moses had the command तिसरे मंदिर हे महत्वाचे आहे नंबर थर्ड टेम्पल इज इम्पॉर्टंट पारस राजा कोरेस याने मंदिर बांधण्याचे फरमान काढले की कोरेस ऑफ द फर्स्ट ऑर्डर द कंट्रक्शन ऑफ द टेम्पल तेव्हापासून ती 70 सप्तक आहे सिन देन रिपीट द 70 वीक्स त्यानुसार पुढील जे काही घडणाऱ्या घटना पूर्णपणे तपशील माहिती मिळते अकॉर्डिंग टू दॅट द कम्प्लीट डिटेल्स ऑफ द नेक्स्ट इन्सिडेंट्स आर गिवन Daniel 9 20 ते 27 वचन Daniel chapter 9 verse 20 to 27 verses हे तिसरे मंदिरचा पाया खोदून बांधण्यात आला दिस थर्ड टेम्पल वॉज बिल्ट बाय द डिगिंग अ न्यू फाउंडेशन व मोशेने सांगितलेल्या नुसार अर्पण हे देखील करण्यात आलेले होते अँड द ऑफरिंग वॉज ऑल्सो मेड एज अ मोसेस हॅड सेड आणि हे मंदिर यरुबाबेलने याने पुढाकार घेऊन बांधले अँड द टेम्पल वॉज बिल्ट बाय द यरुबाबेल टेकिंग द
intuitive hills. त्याच्याबरोबर इस्रायल नेहमिया व इतर अनेक संदेश ते व इस्रायलच्या वडील भागाने हे मंदिर बांधले. Along with the Ezra, Nehemiah and many other prophets and the elder of the Israel built this temple. म्हणून त्याला पवित्र शास्त्रामध्ये यरुबाबेलचे मंदिर असे बोलले जाते. Hence it is spoken of the holy scriptures and the temple of Zerubbabel. हेरोदाने पाया खोदून मंदिर बांधलेले नाही. King Herod did not dig the foundation and the build the temple. तर त्यामधील काळातील मंदिराच्या जे राजवाड्याचे In the middle period, the temple was the places had fallen into disrepair. त्याची फक्त धाकधुकी व दुरुस्ती हेरोदाने केलेली होती. It was only stained and the repair by the Herod. तिसरे मंदिर बांधण्याच्या बाबतीत हेरोदाचा कुठेही संबंध पवित्र शास्त्राच्या इतिहास दाखवलेला नाही. Herod connection with the building of the third temple is nowhere shown in the history of the Holy Scripture. वरील दोन्ही प्रश्नांचे जर पवित्र शास्त्रातील वचनानुसार उत्तर पाहिली. बोथ इज अबाउट द क्वेश्चन्स इन द आन्सर्स अकॉर्डिंग टू द होली स्क्रिप्चर्स. तर मंदिराच्या वेदीची जरूरत इस्रायला करिता राहिलेली नाही. द टेम्पल अँड द अल्टर आर नॉट नीडेड फॉर इस्रायल. आता जे चौथे मंदिर बांधण्याची योजना सुरू आहे. नाउ द प्लॅन टू बिल्ड द फोर्थ टेम्पल इज अंडरवे. त्याकरिता अनेक लोक चुकीची माहिती व जाहिरात देत आहे. फॉर दॅट मेनी पीपल आर गिविंग द रॉंग इन्फॉर्मेशन द ऍडव्हर्टाइजमेंट. पवित्र शास्त्रामध्ये जे पुन्हा मंदिर बांधण्यात येईल ते कोणाकरिता आहे. हु इज द डुईंग दिस रिपोर्टिंग बाय द टेम्पल इन द होली स्क्रिप्चर. ह्या बाबतीत संपूर्णपणे तपशील रहस्यमय माहिती जुन्या व नवीन करारामध्ये दिलेली आहे. दिस इज द क्लिअरली डिटेल्स इन द मिस्ट्रीज ऑफ इन्फॉर्मेशन. आणि जरी इस्रायल लोक हे मंदिर मूळ एरुसलेम मंदिराच्या जागेत बांधण्याची हट्ट धरते. अँड इफ द इस्रायल इन्स्टेड ऑफ द बिल्डिंग दिस टेम्पल ऑन द साइट ऑफ द ओरिजिनल एरुसलेम टेम्पल. तर पुढे हा प्रश्न उपस्थित होतो की देन दिस क्वेश्चन्स अराइज दॅट त्या जागेवर असलेल्या दोन्ही मशीद कोण काढणार. हु विल द रिमूव्ह बोथ द मॉस्क्यूज इन द प्लेस. आणि त्या काढल्यावर त्याचे पडसाद काय होणार. अँड वेन इट इज रिमूव्ह व्हॉट विल बी द कॉन्क्लुजन्स. या पुढील कोणत्या घटना घडणार आहे. अँड व्हॉट इव्हेंट विल बी हॅपन नेक्स्ट. या सर्व प्रश्नांची उत्तरे पवित्र शास्त्रामध्ये रहस्यमय अवस्थेत वचनामध्ये पाहावयास मिळतात. द आन्सर टू ऑल द क्वेश्चन्स आर टू बी फाउंड इन द मिस्ट्रीज वर्ड्स ऑफ द होली स्क्रिप्चर. पवित्र शास्त्राच्या क्रमवार घटना सिक्वेन्स इव्हेंट्स इन द होली स्क्रिप्चर. एक कृपेच्या काळातील समाप्ती. फर्स्ट द एंड ऑफ द ग्रेस पिरियड. दोन अदोना येशू मसीहाचे द्वितीय आगमन. सेकंड कमिंग ऑफ द अदोना येशू मसीहा. तीन पवित्र विश्वासू जनांना वर आकाशामध्ये गौरवमध्ये गौरव देहात लोकांतर करून घेणे. एंड ऑफ द ट्रान्सफॉर्मेशन द होलीस अँड द फेथफुल टू पीपल इन द हेमन्स इन द ग्लोरियस बॉडी. तीन महासंकट काळातील जे काही की पहिले 42 महिन्यामध्ये सुरुवात होईल. नंबर 3 द फर्स्ट 42 मंथ्स ऑफ द ट्रिब्युलेशन पीरियड विल बी बिगन. या सुरुवातीस सैतानाचे दोन सेवक. ऍट द बिगिनिंग सैतान्स मेड द टू सर्वंट. पहिला खोटा मसीहा हा यहुदी एक व्यक्ती. द फर्स्ट फॉल्स मसीहा जो ज्यूस पर्सन. व दुसरा खोटा संदेश हा देखील भ्रष्ट एक यहुदी व्यक्ती आहे. अँड द सेकंड फॉल्स प्रोफेट्स आल्सो करप्ट ज्यूस पर्सन. इस्रायल मधील पहिल्या दिवसापासून त्याचे कार्य ते करतील. इन इस्रायल फ्रॉम द फर्स्ट डे शाल हिज वर्क बी डन. महासंकट काळातील सातव्या शिक्क्याने होईल. द ग्रेट ट्रिब्युलेशन विल बिगिन विथ द सेवन सील्स. त्याचप्रमाणे अदोनाईचे दोन सेवक मोशे व एलिया हे दोन्ही जण इस्रायल लोकांकरिता येते. सिमिलरली द टू सर्मन्स ऑफ अदोनाईज मोसेस अँड एलिजा विल कम फॉर द पीपल ऑफ इस्रायल. सध्या तरी एरुसलेम मंदिर अस्तित्वात नाही. ऑल्टोज द एरुसलेम टेम्पल डज नॉट द करंटली एक्झिस्ट. परंतु महासंकट काळातील दिवसामध्ये एरुसलेम मंदिर पुन्हा बांधणे ते अस्तित्वात येईल. बट इन द डे इन द ग्रेट ट्रिब्युलेशन इट विल कम इन टू एक्झिस्टन्स विथ द रिबिल्डिंग ऑफ द येरुसलेम टेम्पल. एक या बाबतीत देखील दानियल संदेशाच्या भविष्यवचनात त्याने सांगितलेलं आहे. नंबर फर्स्ट इन द रिगार्ड्स आल्सो द प्रोफेट दानियल हॅज सेड द फ्युचर वर्ड्स. आणि संकट समयातही नगरे व रस्ते भिंत या सहे बांधते. द स्ट्रीट शॉल बी बिल्ट अगेन अँड द वॉल इवन द
troubles time. Daniel 9 अध्याय 25 वचन. Daniel chapter 9 verse 25. दोन अदोने येशू मसीहाने मंदिराबाबतीत भविष्यवचन सांगितलेले आहे. Number second, अदुया येशू मसीहा has made his future words regarding the Jerusalem temple. दानियल संदेशाच्या द्वारे सांगितलेला ओसळीचा अमंगल पदार्थ पवित्र स्थान म्हणजे मंदिर येरुशलेम मंदिरामध्ये उभा असलेला तुम्ही पाहाल. When is therefore shall see the admonitions of the desolations spoken by the Daniel's prophet stand in the holy place. मत्ते 24 अध्याय 15 वचन. Matthew chapter 24 verse 15. तीन प्रेषित पौलाने देखील या बाबतीत भविष्यवचन सांगितलेले आहे. नंबर थर्ड अपोस्टल पॉल हॅज ऑल्सो सेड फ्युचर वर्ड्स अबाउट दिस. तो नाशेचा पुत्र विरोधक व ज्याला देव किंवा भजनीय असे म्हणतात त्या सर्वापेक्षा स्वतःला उंच करणारा. हू अपोसिट अँड द एक्सलन्स हिमसेल्फ अबाउट ऑल दॅट द कॉल्ड गॉड ऑर इज द वर्शिपर. म्हणजे मी देव आहे असे स्वतःचे प्रदर्शन करीत देवाच्या मंदिरात बसणारा असा तो आहे. सो दॅट ही हॅज गॉड सिटन इन द टेम्पल ऑफ गॉड सेविंग हिमसेल्फ दॅट इट इज अ गॉड. दुसरे थेसली दुसरा अध्याय 14 वचन. सेकंड थेसली चॅप्टर 2 वर्सेस 4. या सर्व वचनामध्ये मंदिर मंदिराचे अस्तित्व परत एक हे सिद्ध होते. ऑल दिस द वर्सेस प्रो that the extensions of the temple will return. जरे हे मंदिर बांधले जाईल although the temple will be the built तरी ते यावे एलोहिम करीता नाही. It will be not done by the Yeshua यहवे एलोहिम. तरी त्या सैतानाचा सेवक जो खोटा मसीहा त्याच्यासाठी ते आहे. So it is a for that the servant of Satan who is the false messiah. आणि जर यहुदी लोक हे मंदिर बांधतील and if the Jews build the temple याच्या वचनानुसार दुसरा अर्थ की त्यांनी त्या अदोने येशू मसीहा हा येऊन गेलाय हे त्याचा ते उघडरित्या नकार करीत आहे. सेकंड मीनिंग द अकॉर्डिंग टू द होली वर्स दे आर द ओपनली रिजेक्टेड अदोने येशू द मसीहा हु केम अँड गोन फ्रॉम द फॅमिली ज्यूस विथ द वुड बी व्हेरी ऑर्डिनरी सिंपल पर्सन. यहुद्याच्या घराण्यातील हा एक सर्वसामान्य साधा व्यक्ती असेल. From the family of Jesus is born by the very ordinary simple person. Asa khota masiha to prakat hoil. Such as a false messiah will appear. Tyala kontehi rajpadacha maan na milala asa to ahe. He is one who has not been the honors with any royal position. Artha to kontehi motta adhikari nahi. Of course he is not big officer. Karan to adona yesu masiha che purna pane nakkal karnar ahe. Because he is going to the completely imitate adona yesu masiha. Ek mag tyache sthan ek halka manushya उभा राहील आणि लोक त्याला राजवैभव देणार नाही. नंबर वन अँड इन द इन हिज इस्टेट शाल स्टँड अप इन द वाइल्ड पर्सन टू हुम दे शाल नॉट गिव्ह इन द हॉनर ऑफ द किंगडम. परंतु तो निर्भयतेच्या वेळी येईल व अर्जुनाच्या अर्जुनाने राज्य प्राप्त करून घेईल. बट ही शाल कम इन द स्पेसिफिकली अँड द ऑप्टन द किंगडम बाय द फॅल्टिनेस. दानियल 11 अध्याय 21 वचन. दानियल चॅप्टर 11 वर्स 21. दोन मग मी पाहिले की एक पांढरा घोडा आणि त्याच्यावर बसलेला सवार माझ्या दृष्टीस पडला. नंबर सेकंड अँड आय सॉ अ हेल एज अ व्हाईट हॉर्स. त्याच्याजवळ धनुष्य होते आणि मग त्याला मुकुट देण्यात आला. अँड ही सेड इज हिम इज हँड बो अँड अ क्राउन वॉज गिव्हन इन टू हिम. तो विजयावर विजय मिळवत आणि विजयावर विजय मिळवत निघून गेला. अँड ही वेंट फोर्थ conquering and the conquer. प्रकटीकरण 6 अध्याय 2 वचन. Revelation chapter 6 verse 2. तीन आणि तो एक सप्ताहभर पुष्कळ जनाशी पक्का करार करेल. Number 3 and he shall the confirm the covenant with the many for one week. आणि त्या सप्ताहाच्या मध्ये तो यज्ञ अर्पण बंद करेल. And in the midst of the week and shall the cause the sacrifice and the obstinate the case. आणि उघड करणारा असा कोणी अमंगल पदार्थाच्या पंखावर येईल. And for this overspreading of the abominations we shall make in the desolates. आणि ठरलेल्या सप्तकापर्यंत उजाडी करणाऱ्यावर क्रोधाचा क्रोध ओतत जाईल. And he is a detail shall be the proud upon is the desolate. दानियल 9 अध्याय 27 वचन. दानियल चॅप्टर 9 वर्स 27. हे निश्चित सांगता येते की यावे एलोहिम अब्बाने नेमून ठेवलेल्या समयामध्येच या घटना पूर्ण होतील. इट इज अ क्रिएशन दॅट दीज इव्हेंट्स विल बी फुलफिल्ड इन द इन टाइम्स अपॉइंटेड बाय द यहवे एलोहिम अब्बा.
महासंकट काळाच्या सुरुवातीस खोटा मसीहा प्रकट होईल. अ फॉल्स मसीहा विल बी रिवेव्स एट द बिगिनिंग ऑफ द ट्रिब्युलेशन पीरियड. व इस्रायल बरोबर जो करार करेल. अँड ही दॅट शॉल मेक्स द कव्हेनंट विथ इस्रायल. त्या करारानुसार तो त्या ज्या दोन्ही मसीह त्या पूर्णपणे काढून टाकेल. अकॉर्डिंग टू द अग्रीमेंट ही विल द रिमोव्स मॉस्क्यूज कम्प्लीटली. व पुन्हा ते चौथे मंदिर मंदिराचा पाया बांधेल. अँड अगेन दिस विल द बिल्ड फॉर द फोर टेम्पल. आणि मोशेने सांगितलेले अर्पण हे देखील तिथे करेल. फ्रॉम द फाउंडेशन अँड द ऑफरिंग द मोसेस स्पोक ऑफ विल ऑल्सो ऑफर हियर. परंतु भविष्य वचनानुसार यामधील जे अर्पण होतील ते यावे एलोहिम स्वीकार करणार नाही. बट अकॉर्डिंग टू द फ्युचर वर्स द ऑफरिंग दॅट विल बी द मेड इन दिस विल नॉट बी एक्सेप्टेड बाय. का स्वीकार करणार नाही ह्या बाबतीत त्याने वचनामध्ये हे स्पष्टपणे त्याद्वारे हे समजून घेता येईल. Elohim's why not accepted regarding this is said in the verses by this it will be understood. हा छोटा मसीहा मेलेल्या मधून पुनरुत्थित झाल्यानंतर याच्या हाच मंदिरामध्ये स्वतःला देव म्हणून घेऊन मंदिरात बसेल. The same false messiah after the rising from the dead will sit in the same temple calling himself God. आणि तो त्या वेळेपासून इस्रायल लोकांना कोणतेही अर्पण करू देणार नाही. अँड ही वुड नॉट अलाउ द इस्रायल टू ऑफर एनी सॅक्रिफाइस फ्रॉम द टाइम अपॉन. येशू मसीहाने जे अर्पण केले त्या बाबतीत वचनामध्ये स्पष्ट सांगितलेले आहे. इट इज अ क्लिअर इन द स्क्रिप्चर्स अबाउट दॅट द येशू मसीहा ऑफर्ड हिमसेल्फ. हे अर्पण पूर्णपणे असून आता पुन्हा कोणतेही व कोणालाही अर्पण करण्याची आवश्यकता राहिलेली नाही. ऑब्लेशन इज द कम्प्लीट अँड देर इज नो नीड ऑफर एनीथिंग एंड एनीवन अगेन. आणि बकरे वासरे याचे नव्हे तर स्वतःचे रक्त अर्पण करून एकदाच परम पवित्र स्थानात गेला. नायदर बाय द ब्लड ऑफ गोट्स अँड केव्स बट बाय हिज ओन ब्लड द इंटरर इन वन्स इन टू द होली प्लेस. आणि त्याने सार्वकालिक मुक्ती मिळवली. हॅविंग द ऑब्टेन द इंटरनल रिडेम्पशन फॉर अस. इब्री 9:12. हिब्रू चॅप्टर 9:12. आणि जसा प्रमुख याजक प्रतवर्षी स्वतःच्या नसलेले रक्त घेऊन पवित्र स्थानात जातो तसेच त्याला वारंवार स्वतःचे अर्पण करावायचे नाही. नॉर इट दॅट इज अ शुड ऑफर हिमसेल्फ ऑफ्टन एज द हायस्ट प्रिस्ट इंटरेस्ट इन द होली प्लेस एव्हरी इयर विथ ब्लड ऑफ ऑदर्स. हिब्री 9:25. हिब्रू चॅप्टर 9:25. पण आता तो एकदाच युगाच्या समाप्तीस आत्मयज्ञ करून पापे नाहीसे करण्याकरता प्रकट झाला आहे. फॉर इन द मस्ट ही ऑफ्टन हॅव द सफर सिन द फाउंडेशन ऑफ द वर्ल्ड बट नाउ वन्स इन द एंड ऑफ द वर्ल्ड हॅथ ही अपेअर टू पुट अवे सिन बाय द सॅक्रिफाइस of himself. हिब्रू 9:26. हिब्रू चॅप्टर 9:26. ज्या अर्थी मसीहा पुष्कळांचे पाप स्वतःवर घेण्यासाठी एकदाच अर्पिला गेला. सो मसीहा वन्स ऑफर्ड टू हियर द सिन्स ऑफ मेनी. हिब्रू 9:28. हिब्रू चॅप्टर 9:28. कारण पवित्र होणाऱ्यांना त्याने एकदाच अर्पणाने सर्व काळचे पूर्ण केलेले आहे. फॉर बाय वन ऑफरिंग ही हॅड परफेक्ट अँड इव्हर देम दॅट आर द सॅन्टिफाय. हिब्रू 10:14. हिब्रू चॅप्टर 10:14. कारण सत्याचे ज्ञान मिळाल्यावर आपण बुद्धीस परास्तर पाप केले तर पापाबद्दल यापुढे यज्ञ अर्पण व्हायचे राहिले नाही. फॉर इफ वी सिन willfully after that we have the received the knowledge of the truth there remain on the sacrifice for sin. हिब्रू 10:26. हिब्रू चॅप्टर 10:26. तर निष्कलंक व निर्दोष कोकणा असा जो येशू मसीहा त्याच्या मौल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला आहात. बट विथ द प्रिक्युरियस ब्लड ऑफ द मसीहा एस ऑफ द लॅम विदाउट ब्लेमिश एंड विदाउट स्पॉट. पहिले पेत्र 1:19. फर्स्ट पीटर चॅप्टर 1:19. आणि येशू मसीहा आपल्या पापाबद्दल पश्चाताप आहे केवळ आपल्याच पापाबद्दल नव्हे तर सर्व जगाच्या पापाबद्दल आहे. अँड ही इज अ प्रोपरेशन फॉर द सीन अँड नॉट आवर ओनली बट ऑल्सो फॉर द सीन ऑफ द होल वर्ल्ड. पहिले योहान 2:2. फर्स्ट जॉन चॅप्टर 2:2. येरुशलेम मंदिराच्या बाबतीत अजून जे काही भविष्यवचने संदेशाने लेट अस ऑल्सो लुक ऍट द अदर प्रोफेसीज मेड बाय द प्रोफेट्स. व स्वतः येशू मसीहाने सांगितलेले आहेत ती आपण पाहू. अँड येशू मसीहा हिमसेल्फ रिगार्डिंग द येरुशलेम टेम्पल. इस्रायल व यहुदी लोक येशू मसीहाला केव्हा पाहतील.
When will Israel and the Jewish see the Yeshua the Messiah? या प्रश्नाचे उत्तर स्वतः येशुआ मसीहाने दिलेले आहे. The answer to the questions given by the Yeshua Messiah himself. जेव्हा इस्रायल व यहुदी लोक येशुआ मसीहाचा तारणारा म्हणून स्वीकार करणार नाही. When Israel and the Jewish will not accept Yeshua the Messiah as savior. व ते त्याला धन्यवादित आहे असे म्हणत नाही. And it does not say that is a thank up to him. तोपर्यंत त्याच्या नजरेस येशू मसीहा पडणार नाही. Until then they will not see Yeshua the Messiah. कारण मी तुम्हाला सांगतो की For I say unto you, आतापासून पुढे यहोवाच्या नावाने येणारा धन्यवादित आहे असे तुम्ही म्हणाल तोपर्यंत तुम्ही मला पाहणार नाही. He shall not see me the Henry Port till in shall say bless in the that come in the name of the Yahweh. जोपर्यंत इस्रायल व यहुदी लोक येशुआ मसीहा हा यहोवे एलोहीम अब्बाच्या नावाने आलेला आहे. ऑफ कोर्स एज लॉन्ग एज द पीपल ऑफ इस्रायल अँड ज्यूस येशुआ द मसीहा हॅज कम इन द नेम ऑफ द यहोवे एलोहीम अब्बा व जोपर्यंत त्याला ते मनापासून धन्यवाद देणार नाही. अनटिल दे थँक हिम द होल हार्टेड तोपर्यंत त्यांच्या नजरेस तो पडणार नाही. ही विल नॉट बी सीन बाय देम. परंतु इथे तर त्याचा नाकार करीत आहे. बट देर दे आर द डेनिंग इट. व तो यहोवे एलोहीमचा मुलगा आहे. अँड ही इज सन ऑफ यहोवे एलोहीम. हे मान्य करण्यास व कबूल करण्यास तयार नाही. इट इज नॉट रेडी टू द एक्सेप्ट अँड द प्रिपेअर. ही सत्य वस्तुस्थिती पाहास मिळते. दिस ट्रू स्टेट ऑफ द अपीयरन्स कॅन बी सीन ऍट द प्रेझेंट. येरुसलेम मंदिर हे स्वतंत्र व शुद्ध केव्हा करण्यात येईल. व्हेन विल द येरुसलेम टेम्पल बी मेड द फ्रीडम अँड प्युअर. सध्याचे येरुसलेम मंदिराचे अस्तित्व जगामध्ये नाही. करंटली द येरुसलेम टेम्पल डज नॉट एक्झिस्ट in the world. जरी पुढील महासंकट काळामध्ये ते बांधले जाईल. Although it will be the built during the next great tribulation period. तरी त्यावर परकीय सत्ता म्हणजे खोटा मसीहा. However there is the foreign power over it, a false messiah. जो ग्रीक व रोमन मिश्रित वंशज आहे. Who is the mixture the Greek and Roman deserts. त्याची सत्ता येरुसलेमवर राहील. His rule will be the them. अर्थात इस्रायल व यहुदी लोक येरुसलेम बाबत जे काही भविष्य वचन सांगितलेले आहे. ऑफ कोर्स इस्रायल अँड द ज्यूस पीपल्स कॉन्क्रीम द येरुसलेम व्हॉट वेअर फ्युचर्स वर्ड्स आर द मेड. त्याकडे ते जाणून बुजून दुर्लक्ष करून टू दॅट नोईंग द इग्नोरिंग इट. यहोवे एलोहीमच्या नावाने वचनाचे ते अव्हेअर करीत आहे. नाऊ ही इज हिअरिंग द वर्ड्स ऑफ यहोवे एलोहीम. आणि मी एक पवित्र जनास बोलताना ऐकले. दे आर हियर्स वन सेंट speaking. आणि दुसरा एक पवित्र जनास तो बोलणारा म्हणाला. And another saint said unto the creation saint which speak. नित्याचे होमार्पणा विषयीचा व पवित्र स्थान व सैन्य पायाखाली तोडून द्यायचा जो ओसाड करणारे पात्र झाले त्याच्याविषयी दृष्टांत केव्हा वेळेपर्यंत चालू राहील. हाऊ लॉंग द शाल बी द विजन्स कॉन्करिंग द डेली सॅक्रिफाईस अँड द ट्रान्झॅक्शन इन द डिसोलेशन to give both the sanctuary and the host of the trodens underfoot. आणि त्याने मला म्हटले की 2300 संध्याकाळ व प्रातःकाळ पर्यंत अर्थात महासंकट काळाच्या शेवटी. And he and be said unto me unto the 2300 days. मग पवित्र स्थान शुद्ध केले जाईल. Then shall the sanctuary be the cleaner. Daniel 8:13-14 वचन. Daniel chapter 8 verses 13-14. तुझ्या लोकाविषयी व तुझे पवित्र नगराविषयी 70 शतक ठरलेले आहे. 70 weeks are the determined upon the people and upon the holy city. Daniel 9:24 वचन. Daniel chapter 9 verses 24. आणि जो अधिपती येईल तो त्याचे लोक नगर नगराचा व पवित्र स्थान उद्ध्वस्त करतील. अँड द पीपल ऑफ द प्रिन्स दॅट शाल कम शाल डिस्ट्रॉय द सिटी अँड द सेंचुरी. आणि पुराने त्याचा अंत होईल. अँड द एंड ऑर्डर ऑफ इज शाल बी द विद द फ्लड. आणि युद्ध अंतापर्यंत चालेल सर्व काय ओसाड करण्याचे ठरविले आहे. अँड टू द एंड ऑफ द वर्ल्ड डिसोलेशन अँड द डिटरमाइन. डॅनियल 9:26. डॅनियल चॅप्टर 9:26. आणि ते तलवारीच्या धारेने पडतील व ते सर्व राष्ट्रांमध्ये पाडाव करून नेण्यात येतील. And they shall fall by the edge of the sword. आणि राष्ट्राचा काळ परिपूर्ण होतील तोपर्यंत राष्ट्रांचे लोक येरुसलेम तुडवतील. And shall be the lead away the captives into all nation and
Jerusalem shall be tradition down of the gentleness under times of the gentleness fulfilled. Luke 21 अध्याय 24 वचन. Luke chapter 21 verse 24. परंतु मंदिराचे बाहेरचे अंगण अंगण सोड त्याचे माप घेऊ नको. But the court which is without the temple leave out and the measures is not. कारण ते राष्ट्रांच्या लोकांना दिलेले आहे. For it is given unto the gentleness. आणि ते पवित्र नगर 42 महिने तुडवतील. And the holy city shall be the tread under the foot 40 and 2 months. प्रकटीकरण 11 अध्याय 2 वचन. Revelation chapter 11 verses 2. अशा प्रकारे यरुशलेम नगर व मंदिर आणि पवित्र स्थान स्थानाच्या disconquering and the distributions of the city of Jerusalem and the temple and the holy place. विनाशाच्या बाबतीत भविष्यवचन पवित्र शास्त्रात दिलेले आहे. The future's words are given into holy scripture. आता जे इस्रायल व जे यहुदी आणि जे इतर मसीहावर विश्वास ठेवून now those of Israel, Jews and other will believe in the Yeshua Messiah. त्याच्या पवित्र वचनाच्या द्वारे आपलं जीवन जगतात. Live our lives by the holy words. त्यांनी यरुशलेम मंदिराच्या बांधणीच्या बाबतीत विचार करून बसू नये. दे शुड नॉट थिंक अबाउट द कंट्रेक्शन ऑफ द यरुशलेम टेम्पल. किंवा त्याच्या बांधण्याकरिता स्वतःची संमती देऊ नये. नाउ शुड सेफ कन्सेक्ट टू इट्स कंट्रेक्शन. हे तिसरे किंवा चौथे किंवा पाचवे मंदिर जरी आहे. शुड नॉट इवन इट अबाउट द थर्ड फोर्थ अँड फिफ्थ टेम्पल. तरी त्या बाबतीत अज्ञान लोकांच्या बरोबर वाद विवाद करू नये. हाउएवर डू नॉट द अर्जुस विथ द इग्नोरंट पीपल अबाउट इट. कारण अनेक जण यरुशलेम मंदिराच्या बाबतीत व्हिडिओ सर्वत्र प्रसारित करीत आहे. बिकॉज मेनी हु आर द कॅल्क्युलेशन व्हिडिओ अबाउट द यरुशलेम टेम्पल एव्हरीवेअर. ते पवित्र शास्त्रातील मूळ व सत्य वचनाच्या इतिहासाला धरून सांगत नाही. इट डज नॉट रेफर टू द ओरिजिनल अँड द ट्रू हिस्ट्री ऑफ द होली स्क्रिप्चर. अनेक सत्य वचन ते जाणून बुजून सांगत नाही. मेनी ट्रू वर्ड्स आर नॉट स्पोकन नोइंगली. असो हे पूर्णपणे वचनाद्वारे निश्चित आहे की However, it is absolutely creations by the words that या आपल्या कृपेच्या काळात हे नवीन यरुशलेम मंदिर बांधलं जाणार नाही. इन दिस टाइम्स अवर प्लेस हिज न्यू यरुशलेम टेम्पल विल नॉट बी बिल्ट. मंदिर बांधण्याच्या आधी बिफोर द बिल्डिंग ऑफ द टेम्पल आपण तर याव्या अदोनाई मसीहाच्या द्वितीय आगमनाच्या वेळेस वर आकाशामध्ये गौरवी देहामध्ये घेतले जाणार आहोत. वी विल बी इज कॉट अपॉन द ग्लोरीफाईड बॉडी इन द हेवन्स अबव ऍट सेकंड कमिंग ऑफ अदोनाई यशुआ. म्हणून आम्ही फक्त येशू मसीहाच्या द्वितीय आगमनाची स्वतः वाट पाहा. सो वी आर ओनली वेटिंग फॉर द सेकंड कमिंग ऑफ येशू द मसीह हिमसेल्फ. त्याच्याकडे घेतले जावे म्हणून टू बी टेकन टू हिम. आणि तयारी करून प्रार्थनेत व त्याच्या सेवा कार्यात कार्य करीत राहू. लेट अस कीप ऑन इज द प्रेइंग अँड डूइंग द सर्विस विथ द फुल प्रिपरेशन. पवित्र शास्त्रातील वचनानुसार घडणाऱ्या सत्य घटनेचा तक्ता. ट्रू इव्हेंट्स दॅट हॅपन अकॉर्डिंग टू द वर्ड्स ऑफ द होली स्क्रिप्चर. महासंकट काळातील दोन विभागणी ऑफ द ग्रेट ट्रिब्युलेशन. एक खोटा मसीहाचे आगमन. वन इज ग्रेट ट्रिब्युलेशन अँड द कमिंग ऑफ द फॉल्स मसीहा. आणि यरुशलेम मंदिराचे बांधण्याची अँड सक्सेसिव टू द बिल्डिंग अँड द डिस्ट्रक्शन ऑफ द टेम्पल यरुशलेम. व हे मंदिर पुन्हा उद्ध्वस्त होण्याचे क्रमवार तपशील. अँड द फर्स्ट 42 मंथ्स अँड द ग्रेट ट्रिब्युलेशन पिरियड 7 सेल्स अँड द 24 मंथ्स. महासंकट काळातील पहिले 42 महिने. द फर्स्ट 42 मंथ्स ऑफ द ग्रेट ट्रिब्युलेशन पिरियड. सात शिक्के हे 21 महिने व सात करणे 21 महिने संकटे राहते. 7 सेल्स विल बी द 21 मंथ्स अँड द 7 ट्रम्पट्स विल बी 21 मंथ्स. एक कृपेच्या काळाची समाप्ती. फर्स्ट एंड ऑफ द ग्रेस पीरियड. आकाशातील आकाशात येशू मसीहाचे द्वितीय आगमन. द कमिंग ऑफ द येशू मसीहा इन द हेवन. आणि मंडळीला वर आकाशात लोकांतरित करणे. अँड टू द ट्रान्स मायग्रेशन द congregations into the heaven above. मत्ते 24 अध्याय 30 आणि 31. मत्ते चॅप्टर 24 वर्स 30-31. दोन महासंकट काळाची सुरुवात व खोटा मसीहा व खोटा संदेष्टा. नंबर सेकंड द बिगिनिंग ऑफ द ग्रेट ट्रिब्युलेशन पीरियड अँड द कमिंग ऑफ द फॉल्स मसीहा अँड द फॉल्स प्रॉफेट. एलियाच्या नावाने ह्याचे आगमन. हे प्रगटीकरण 6 अध्याय 2 व प्रगटीकरण 13 अध्याय 1-18. इन द नेम ऑफ द एलिजा. रिव्हलेशन चॅप्टर 6 वर्स 2. Revelation chapter 13 verses 1-18. तीन इस्रायला बरोबर खोटा मसीहा
हा जो करार करेल नंबर थ्री द कवनंट दैट द फॉल्स मसीहा वुड मेक विद द इस्राएल दानियल 9:27 वचन 11:21 23 वचन दानियल चैप्टर 9 वर्स 27 चैप्टर 11 वर्स 21 टू 23 पहिला करार मंदिराच्या मूळ जागेवर दोन्ही मशीद काढून टाकणे द फर्स्ट कवनंट वाज द रिमूव्स बोथ मॉस्क्यूज फ्रॉम द ओरिजिनल सीट ऑफ द टेम्पल व दुसरा करार की त्या रिकामी झालेल्या जागेमध्ये पुन्हा नवीन मंदिर बांधणे अँड द सेकंड कवनंट इन द वॅकन्सीज प्लेस इन द बिल्ड न्यू द न्यू टेम्पल हे करार रहस्यमय असे आहे दिस कॉन्ट्रॅक्ट आर द मास्टरीज चार करारानुसार दोन्ही मशीद काढल्यानंतर मिसरचा म्हणजे मुस्लिम राष्ट्र व ग्रीक म्हणजे इस्रायलचे सहकारी राष्ट्र यांच्यामध्ये महायुद्ध होईल अकॉर्डिंग टू द अग्रीमेंट आफ्टर द रिमूव ऑफ द बोथ मॉस्क्यूज देर विल बी ग्रेट वॉर्स बिटवीन द मिसर मीन्स द मुस्लिम नेशन अँड द ग्रीक मीन्स अदर नेशन्स दॅट आर इस्रायल अलाइज दानियल 11:25-28 व 40-45 दानियल चॅप्टर 11:15-28 चॅप्टर 40-45 5 यामध्ये खोटा मसीहा जीवा मारला जाईल इन इज अ फॉल्स मसीहा विल बी किल्ड प्रगटीकरण 13:15 रेव्हल्युशन चॅप्टर 13:15 6 पहिल्या 42 महिन्यात मंदिराचे बांधकाम पूर्ण होईल नंबर 6 द कॉन्ट्रक्शन ऑफ द टेम्पल विल बी कम्प्लीटेड इन द फर्स्ट 42 मंथ्स हे नवीन मंदिर बांधणे म्हणजे येशू मसीहाचा नाकार करणे असं आहे टू बिल्ड दिस द न्यू टेम्पल्स मीन द रिजेक्ट येशू द मसीहा योहान 14:21 जॉन चॅप्टर 4:21 महासंकट काळातील दुसरे व शेवटचे 42 महिने द सेकंड अँड लास्ट 42 मंथ्स ऑफ द ट्रिब्युलेशन पीरियड संपूर्ण 42 महिने पिढ्यांच्या वाट्यांच्या वर्षाद्वारे महासंकट अ फुल 42 मंथ्स इन द ग्रेट ट्रिब्युलेशन थॉज द प्रॉलिक ऑफ द प्लेगस व्हायरल एक खोटा संदेष्टा हा मेलेल्या खोट्या मसीहामध्ये अथांग दोहातील एक आत्मा वर आणून त्याच्यावर त्याद्वारे खोट्या मसीहाला जिवंत करेल नंबर 1 द फॉल्स प्रोफेट्स विल द राइज अप द स्पिरिट फ्रॉम द एबेस इन द डेड फॉल्स मसीहा अँड देअर बाय मेक द फॉल्स मसीहा अलाइव प्रगटीकरण 11:7 आणि 17:8 रिव्होल्युशन चॅप्टर 11:7 अँड चॅप्टर 17:8 दोन ख्रिस्तापूर्वी 163 मध्ये अँटिओक्स एपिफेनिस हा रोमचा राजा ह्याने एरुसलेम मंदिर बिठवले होते नंबर 2 163 BC अँटोनिको एपिनेस द किंग ऑफ द रोम डिस्ट्रॅक्शन हिमसेल्फ गॉड व मंदिरामध्ये बसून स्वतःला देव म्हणून पूजा करून घेतली अँड सिटिंग इन द टेम्पल वर्शिप द हिमसेल्फ एज गॉड त्या आत्म्याच्या द्वारे त्या मेलेल्या खोट्या मसीहामध्ये सोडून त्याचे पुनरुत्थान करून देईल दॉज द स्पिरिट लिव्हिंग इन द डेड फॉल्स मसीहा विल द रिजेक्शन हिम प्रगटीकरण 13:14-15 रेव्हल्युशन चॅप्टर 13:14-15 तीन पुनरुत्थित झालेला हा जो खोटा मसीहा देव म्हणून त्याचे मंदिरामध्ये पवित्र स्थानामध्ये बसेल नंबर 3 द दॅट रिजेक्शन फॉल्स मसीहा क्लेमिंग टू द गॉड विल सीट the holy place in this temple Daniel 9:27 11:31-32 Matthew 24:15 va dusre thessalonians 2:14 Daniel chapter 9 verse 27 chapter 11 verse 31 32 Matthew chapter 24 verse 15 and second thessalonians chapter 2 verse 4 to jagatil dharmik satta va vyapari satta va rajkiya satta purnapane hastagat kare he will completely capture the religious power कॉमरिकल पॉवर अँड पॉलिटिकल पॉवर ऑफ द वर्ल्ड त्याची तपशील माहिती 666 या अंकाच्या द्वारे प्राप्त होईल इज डिटेल्स विल बी रिसीव टोज द नंबर ऑफ 666 प्रगटीकरण 13:18 रेव्हल्युशन चॅप्टर 13:18 4 नंतर येशू मसीहा येरुशलेमच्या पूर्वेस असले डोंगरावर उतरेल नंबर 4 लेटर येशू द मसीहा विल डिसेंड ऑन द माउंट ऑफ द Alois east of Jerusalem Zechariah 14:3-4 Zechariah chapter 14:3-4 5 Yeshua Messiah shevatcha harmagedonche yuddha sudha karun number 5 Yeshua the Messiah will personally fight the final battle of the harmagedon Yeshaya 63:1-6 prakatikaran 19:11-21 Yeshaya chapter 63:1-7 revelation chapter 19:11-21 khotya
संदेशाला तो अग्नि गंधकाच्या सरोवरात टाकेल. ही विल कास्ट द फॉल्स मसीहा अँड द फॉल्स प्रॉफिट इन द लाइक ऑफ फायर अँड द ब्रमस्टोन. प्रकटीकरण 19वा अध्याय 20वा वचन. रेव्हलेशन चॅप्टर 19 वर्सेस 20. सहा सर्वात शेवटी सातव्या पिढीच्या वाटीच्या द्वारे होणाऱ्या जागतिक महाभूकंपाने तो मंदिर पूर्णपणे नष्ट करेल. नंबर 6 फायनली इन द वायरल ऑफ द 7 प्लग्स द ग्रेट ग्लोबल अर्थक्वेक विल कंप्लीटली डिस्ट्रॉय द टेम्पल. त्यावेळेस संपूर्ण जगाची भूरचना देखील बदली करून टाकेल. अँड चेंजिंग द टोरोफोबी ऑफ इज द एंटायर वर्ड ऑफ द टाइम. प्रकटीकरण 16:16-21. रेव्हल्युशन चॅप्टर 16:60-21. ह्या व्हिडिओ मधील माहिती बाबत रिगार्डिंग द इन्फॉर्मेशन इन द व्हिडिओ आम्ही आपणाकडून कोणत्याही प्रकारचे मत किंवा सूचना मागवत नाही. वी डू नॉट डू नॉट आस्क फॉर एनी युअर ओपिनियन ऑन सजेशन. ज्यांना हे सत्य पटले आहे त्यांनी हा व्हिडिओ लाईक करून व सबस्क्राईब करून दोज हू आर कन्व्हिनिशिंग ऑफ द ट्रूथ ऑफ द लाईकिंग अँड सबस्क्राईबिंग द व्हिडिओ यामधील दिलेली पवित्र शास्त्रातील सत्य माहिती इतरांना देऊन बाय इम्पॉर्टिंग अदर ट्रू इन्फॉर्मेशन ऑफ द होली स्क्रिप्चर्स गिव्हन त्यांना या वचनाच्या द्वारे जागृत करावे. ओह दे शुड बी अवेक बाय दिस वर्ड्स. ज्यांना यातील दिलेले वचन पटले नाही दोज हू आर नॉट सॅटिस्फाईड विथ द वर्ड गिव्हन इन दिस त्यांनी कोणत्याही प्रकारचा वाद न करता सोडून द्यावे. दे सेकंड लिव्ह इट विदाउट एनी डिबेट कारण ते आपल्या करिता नाही. बिकॉज वी डोंट डू इट. ज्यांनी ज्यांनी या व्हिडिओ करिता तयार करण्याकरिता सर्व प्रकारे सहाय्य केलेले आहे. दिस व्हिडिओ इज ब्रॉडकास्ट बाय द OBHW. सर्व प्रकारे सहाय्य केलेले आहे त्या सर्वांचे आम्ही अजूनही ईश्वर मसीहामध्ये आभार मानतो. दोज हू हॅव हेल्प इन द एव्हरी वे टू मेक दिस व्हिडिओ वी थँक them all adore shobasya. हा व्हिडिओ OBHW च्या तर्फे प्रसारण करण्यात आलेला आहे. दिस व्हिडिओ इज ब्रॉडकास्ट बाय द OBHW. हा व्हिडिओ करण्याकरिता यावे आदरणीय आबाने त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे सर्व प्रकारे सहाय्य केले. टू क्रिएट दिस व्हिडिओ बट यावे आदरणीय आबा बाय द होली स्पिरिट हेल्प इन द एव्हरी वे. म्हणून येशू मसीहामध्ये त्याचे आभार मानतो. So in Yeshua Messiah giving thanks to him. त्याच्या गौरवाकरिता समर्पित करतो. Dedicates to his glory. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल अदोनाय येशू मध्ये आपले आभारी आहोत. About watching this video, thank you Adonai Yeshua Messiah. Amen, amen, amen. Amen, amen, amen.